नमस्कार मंडळी, कसे आहात? सगळे मजेत आहात ना? त्या नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आत्ता वाजले आहेत 7:45. तर ना देवपूजा करून घेतली उठल्या उठल्या आधी सकाळीच, आणि चहा ठेवलेला आहे. तर हे पहा, मी ना हे महादेवाची मूर्ती केदारनाथवरून आणलेली. किती सुंदर वाटते ना. देवपूजा झालेली आहे माझी. स्पेशली हे दाखवायचं होतं मला तुम्हाला. तर आज आहे श्रावणी सोमवार, उपवास आहे. आज बऱ्याच जणांचे उपवास असतील. त्या सगळ्यांना श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा. चहा ठेवलेला आहे. अमोल आंघोळीला गेलेत ना, त्याच्यामुळे त्याच्या आधी मी नव देवपूजा करून घेतले. कपडे वाळत घालायचे आहेत हे अजून, आणि मुलं झोपलेली आहेत. अर्णवला आता उठवेल, कारण त्याची एक्झाम आहे, तर त्याला आता मी उठवणार थोड्या वेळाने. मग बोलते तुमच्याशी, बाय. तर हे ना मी केदारनाथला गेलेली ना लास्ट टाईम, तेव्हा मी आणलेलं हे धूप पण आणि मूर्ती पण. केव इतकं छान वाटतं ना, प्रसन्न वाटतं हे. अर्णवचे ना कपडे काल धुतले गेले, लक्षातच नाही वाळत घालायचे. आता असे वाळत घातले. आता वाजले आहेत 11:15. आता लास्ट रिव्हिजन एकदा घेते मी अर्णवची. अर्णवीला पाठवते आईकडे, कारण ना ती अभ्यास करून देत नाही आहे त्याला. ना मी बाहेर कपडे घातले सगळे. एक्झामसाठी कंपास वगैरे सगळं भरून ठेवलेलं आहे. भांडी घासून घेते. उपवास आहे. चहा गरम केला आधी. चहा घेते आधी. अनुनं कपडेच ठेवत नाही अंगावर. अजिबात अनु घाल ना ड्रेस, आईकडे नेणार नाही मी तुला. हा नाही नेणार. चहा पिते काय? चहा पिऊन खोकी येते. कोण बोललं? चल. तर आता वाजले 2. मी जस्ट ऐकून आता आली. हा जा, घाल जा तिकडून, घे कपाटातून घे जा. आणि मी ना आता जेवणाला सुरुवात करते, कारण आज आहे आईचा बर्थडे. सरप्राईज प्लॅनिंग केलेली आहे आम्ही म्हणजे छोट्या सुनबाईने केलेला आहे. तर ती पण हाफडे घेऊन निघाले. तर दिवा चालू आहे देवघरातला अजून. तर ना आता मी वरण करून घेते. अजून भाजीचं फिक्स नाही केलं आहे काय करायचं ते, पण वरण भात करावंच लागेल. नैवेद्य दाखवायचं आहे ना देवाला, म्हणून मग ते करून घेते. कारण ना अर्णाचा पेपर 1:30 आहे, आणि आता 2:30 मला पटकन निघावं लागणार आहे. चला मी नंतर बोलते तुमच्याशी, बाय. तर आत्ता वाजले आहे 6. अण्वीने पसारा बघा किती केला आहे. परत मी ना सारखी आवरते, पण ही पोरगी ना खूप पसरा करते. कंटा आल्या अगदी. साफसफाई करून करून आईचा बर्थडेचं सेलिब्रेशन ना इकडे करायचं आहे, त्याच्यामुळे ना आता इथे डेकोरेशन करायला घेऊ. एवढा वेळ व्हिडिओ नाही करायला मी, कारण जेवणाची तयारीला होती. इथे ना मी आता भात घातलेला आहे. तडका डाळ केला आहे. बटाट्याची भाजी. श्रीखंड करणार. पनीर खायचे. पनीरची भाजी करणार. आईला पनीर आवडतं, मग पनीरची भाजी करते आता. पुऱ्या नकोत का माहिती आहे? कारण काल वडे तळलेले ना, त्याच्यामुळे आज
पुऱ्या नाही चपात्या करणार, पण पनीरची भाजी, बटाट्याची भाजी, दाल तडका, राईस आणि ड्रायफ्रूट्सचे श्रीखंड जसं सांगितले, मग श्रीखंड करणार. आता ना आता थोडा वेळ 10-15 मिनिटांमध्ये ना केक पण येईल, ऑर्डर केलेला आहे. आणि हे डेकोरेशनचं सामान इथे आणून ठेवलं आहे. आईला सरप्राईज आहे ना म्हणून तिला समोर दाखवलं नाही आहे, आतमध्येच ठेवून दिलेलं आहे. तर आत्ता बंटी आणि अर्चना आली ना की मग आम्ही फुगे फुगवायला घेऊ, तोपर्यंत मी जेवणाचं करते. सिद्धीबाईंना सिद्धी बहिणीना तिथे चपातीचं दिलेलं, पण अचानक परत आमचा प्लॅन चेंज झाला. अचानक आईला पुरीच खायची होती, श्रीखंड पुरी, त्याच्यामुळे पुऱ्याच करायचं भेद झाला तिथे. ते इथे ना पनीर खायचं होतं अर्चनाला, आणि आमच्या दिदीलाही पनीर खूप आवडतं रितूला. मग बंटीने येताना पनीर आणलं, मी म्हटलं पटकन मग पनीरची भाजी करून घेऊया, कारण वरण भात आणि बटाट्याची भाजी झालेली होती. असे स्लाइस केलेत पनीरचे आणि ते डीप फ्राय करून घेतले तेलामध्ये. आणि ते भाजीचं वाटप भाजून झालेलं, त्यात थोडंसं पाणी ॲड केलं का आता ते टोपाला खाली लागायला नको थोडं म्हणून. ओके बरोबर कसं होतं. तर इकडे न्यू कपल सेलिब्रेशनची तयारी चालू आहे त्यांची. सव्वा पाचची पकडली ना, मग त्यांना 7:30-7:30 होते. प्लॅन केलं की आपण आईचा बर्थडे सेलिब्रेट करायचं म्हणून. काय रिॲक्शन द्या आम्हाला. सासूबाईचा पहिला बर्थडे, सूनबाई घरी यायच्या वेळेस काय कसं वाटते मग तुम्हाला. छान वाटते ही सगळी आयडिया अर्चनाचीच आहे. हे ना पुढच्या वर्षी अजून याच्याहून जोरात असेल है ना. साधू तूप लावून इथे खुर्ची ठेवली ना. तिथे एका साईडला त्यांचं डेकोरेशन चालू आहे, एका साईडला माझं पनीर ते मी इथे टाकते. बापरे एक
छान वाटत ना युवक आहे टेकू बाई चला टाकू बाई ते बापूजी काढा पी रे बापूजी को काढा दे बघा इकडे कुठला बोलू नये हा उडालेली आली असेल हो हे काय चालूच आहे गड काय पाहिजे तुला इथे बघ इथे बघ इकडे बघ तृषा तृषा बावजीना विचार कुठे पटापट लावून घेतले निघाले पोचतील आता तृषा स्माइल अन्विना नेमकी इथे उठली या टायमाला ॲक्च्युली ना तिची झोप नाही झालेली त्याच्यामुळे ती खूप चिडचिड चिडचिड करवते आणि ती मला सारखी घेऊनच बस सांगवते आणि आम्ही ना अमूलची वाट बघवतो तर ते आली की ह्यांना थोडं सपोर्ट होईल या मॅडम बसलेल्या इथे खेळत तृषा आणि अन्वी जोपर्यंत आता पप्पा येत नाही तोपर्यंत मला तर वाटत नाही ती खाली उतरेल लहान मुलांना बलून्स खूप आवडतात ना त्या दोघी पण त्याच्यामध्ये एवढ्या रुळल्या होत्या ना तर त्या मस्त खेळत होत्या अन्वी पप्पा आल्यावर रिलॅक्स झाली जरा मग खेळायला लागली अमोल आलेले ते आता बंटीला थोडं मदत करायला सुरुवात करते
बलून ऑलमोस्ट सगळे फुगवून झालेले, फक्त सेटअप करायचा होता, तेच काम चालू होतं अर्चनाचं. तर डेकोरेशनच्या वेळेस ना सगळ्यांची मतं सारखी असतात असं नाही आहे, इथे पण सगळ्यांची मतं वेगवेगळी होती. ते म्हणतात ना कन्फ्युजन ही कन्फ्युजन हे सोल्यूशन का पता नाही असं झालेलं आमचं. अर्चनाला वेगळी पद्धत करायची होती, बंटी वेगळी पद्धत करू होता, अमोल वेगळी पद्धत सांगू होते, आणि मी सगळ्यांचं फक्त ऐकत होते. तर फायनली कधी होणार आहे त्याची वेटिंग मी करते. तर फायनली आता इकडे डेकोरेशन होत आलेलं आहे. तर डेकोरेशन कसं वाटलं हे कमेंट्समध्ये नक्की सांगा, आणि जेवण हे कसं वाटलं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आमच्या मॅडम अर्णवला साडेआठ झाले तरी चालू आहे. माझा पप्पा यायचं बड्डे माझा पप्पा कधी येते बाबी हाय करा. हाय बाबी हाय अजून हाय तर इथे पप्पांनी पण विश केलं आहे. तर आईच्या मैत्रिणी आहेत त्यांना बोलवून घेतलेलं औक्षण करण्यासाठी अर्चुनी आणि बंटीने. आम्ही सगळे कपल्स होतो ना, त्यांनी सगळ्यांनी फोटोज काढून घेतले आणि औक्षण करायला सुरुवात केली. तर ह्या आहेत कोस्टुऱ्यांच्या मोठ्या संबाई. माझे करून झाल्यानंतर मग आईच्या खास मैत्रिणीला बोलवलं, त्यांनी केलं अर्चनाने ओवाळणी केलेली. तर अशा प्रकारे पालजणींनी औक्षण केलं आईचं. हे बघा कसं डेकोरेशन करून ठेवलं आहे. असा वाढदिवस आय थिंक मला असं वाटतं आम्ही सुद्धा नाही केलेला. सगळ्यांचं करतो पण आईचं करायच्या वेळेस काय ना काय प्रॉब्लेम यायचा. पण थँक्स टू अर्चना की
तिने खूप मनावर घेतला आणि हे हा क्षण आम्हाला दाखवला, त्याच्यामुळे थँक्यू, थँक्यू सो मच. जशी आत्ता काळजी घेतेस आई पप्पांची, माझ्या घरातल्यांची, तशीच कायम तू घ्यावीस अशी इच्छा आहे. ॲक्च्युली अर्चना ना अंबरनाथला राहते, त्याच्यामुळे तिला लवकर निघायचं होतं म्हणून गाई गाई आम्ही गेली. तर अर्चू जेवण झाल्यानंतर ना अर्णवला आणि ऋतूला जेवण वाढून घेतलं, नंतर आम्ही मोठे बसलो, मग नाही त्याच्यानंतर आई पप्पांना वाढून घेतलं आणि मग नंतर आम्ही मोठे बसलो. ते जेवणामध्ये होते पनीरची भाजी, बटाट्याची भाजी, पोळी, श्रीखंड, रसगुल्ला, ड्रायफ्रूट श्रीखंड होतं, चित्र्यांचं श्रीखंड होतं आणि गुलाबजाम होते आणि दाल तडका आणि राईस होतं. तर सगळे जेवण झाल्यानंतर फायनली आम्ही जेवायला बसलो. लहान मुलांना ना सगळ्यात आधी जेवण घातलं, त्याच्यानंतर आई पप्पांना दिलं आणि मग नंतर आम्ही सगळे एकत्र बसलो. म्हणजे आधी जेंट्स जेवतील आणि नंतर लेडीज ना, असं नाही चालत आमच्याकडे. आम्ही एकत्रच सगळे बसतो, मग रक्षाबंधन असू दे, भाऊबीज असू दे, कुठलाही कार्यक्रम असू दे. आता वाजले आहेत 12. तर हे झाल्यानंतर आम्ही अजून आमचे कामच चालू आहेत. आता फ्रेश फुले मस्त पॅकिंग होता, रोज अंतरण टाकलेली आहे, तो त्यांनी आणलेला. वाजले थोडस किचनचा आवरावर करायचं आहे. हा केक कट भाजी उरलेली आहे, केक उरलेला आहे, ते पण तो फ्रीजमध्ये ठेवणार. आज ना आई तिथे थोडीशी भांडी घासायची, त्यांच्याशी पण गप्पा मारून झाली व्हिडिओ कॉलवर, छान रिलॅक्स वाटलं तिला. तर अशा प्रकारे आईचा बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे. बदाम सेलिब्रेशन तर माझ्याकडेच झालेलं, पण हा अनवीने पॉटी केली, कापलेला आहे सिद्धूने जो आणलेला तो मशीनचा काही झालेला. तर व्हिडिओ इथे संपवते. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून येणारे व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील. तर बाय, शुभरात्री.